लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। शिवसेना युवा सेना की ओर से आज नई मुंबई में युवा संवाद कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां युवा सेना नेता वरुण देसाई और अन्य शिवसेना नेताओं ने युवा कार्यकर्ताओं में जमकर जोश भरा। यह अभी पहली बार हो रहा है जब युवा सेना का संवाद कार्यक्रम नई मुंबई में आयोजित किया गया। माना जा रहा है कि कार्यक्रम के जरिए शिवसेना मनपा चुनाव से पहले नई मजबूती के साथ उभरना चाहती है। आइए सुनाते हैं युवा सेना नेताओं ने क्या कुछ कहा। 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी विचारे साहेब आपले उमेदवार होते, तेव्हा इकडे एक मेळावा झाला होता। विचारे साहेब भरघोस मताने निवडून आले। त्यानंतर सिनेटच्या निवडणुकीच्या आधी आपण इथे एक युवा सेनेचा मेळावा घेतला होता। आपण सगळे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होतात। युवा सेनेचे 10 पैकी 10 सिनेट सदस्य ते निवडून आले। 4 वर्षांपूर्वी नवी मुंबईची युवा सेनेची नवीन कार्यकारिणी आपण जाहीर केली आणि ती कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर 2019 लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपण याच नाट्यगृहात एक मेळावा घेतला होता आणि पुन्हा एकदा विचारे साहेब हे भरघोस मताने निवडून आले। आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा या नाट्यगृहात युवा सेनेचा शिवसेनेचा मेळावा झालाय, तेव्हा तेव्हा शिवसेनेचा पुढच्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त झालंय। आणि म्हणून मला वाटतं विचारे साहेब, नाटा साहेब या सगळ्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा शुभारंभ देखील आज याच नाट्यगृहातून करायचं ठरवलंय। आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता मी तुम्हाला खात्री देऊ शकतो, 3 वेळा मेळावे झाले, 3 वेळा निवडणुका जिंकलो। आजचा मेळावा होतोय, येणारी महापालिका निवडणूक सुद्धा 100% ही आपण जिंकू, यामध्ये कोणालाही कुठली शंका असायचं कारण नाही। म्हणालो तसं 2019 लोकसभेची निवडणूक झाली। लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत असं यश प्राप्त झालं। 3 महिन्यात विधानसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये देखील शिवसेनेचे अनेक आमदार निवडून आले, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो असे आपले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। महिन्याभरात ज्यांच्या नेतृत्वाखाली आज तुम्ही आणि मी काम करतोय ते आपले युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे असतील, आपले पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्यासहित संपूर्ण मंत्रिमंडळाने शपथ घेतली। आणि मग शिवसेनेचं सरकार कसं असतं हे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं। महिन्या 1.5 महिन्यात अनेक चांगले निर्णय घेतले, कर्जमाफी सारखी एक चांगली योजना त्यांनी अंमलात आणली आणि अवघा 1.5 महिना त्यांना काम करायला मिळालं। आणि 2020 कोरोनाची पहिली लाट आली। पहिली लाट आल्या लॉकडाऊन लागला, सगळे घरी होते। कोरोनाची पहिली लाट ही ओसरताना दिसल्यावर आदित्य साहेबांनी सांगितलं की ज्या प्रकारे 2019 विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण संपूर्ण महाराष्ट्र हा जन आशीर्वाद दौऱ्याच्या माध्यमातून पिंजून काढला होता, आता आपली सत्ता आल्यानंतर जनतेने आपल्याला आशीर्वाद दिले म्हणून त्यांना धन्यवाद म्हणायला म्हणून आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा केला पाहिजे। आणि 2020 नोव्हेंबरमध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याचं नियोजन केलं आणि बघता बघता कोरोनाची दुसरी लाट आली। दुसरी लाट आली ती पहिल्या लाटेपेक्षाही देखील भयंकर आली आणि जवळपास 2021 देखील हे त्या कोरोनाच्या मागे गेलं। आणि मग आपल्या कुठेतरी लक्षात आलं की 2019 संपूर्ण वर्ष हे 2 निवडणुकांमध्ये गेलं, 2020 वर्ष हे कोरोनाच्या मागे गेलं, 2021 देखील अर्धवर्ष कोरोनाच्या मागे गेलं। आणि त्यामुळे या गेल्या 2.5 वर्षांमध्ये जे आपले वरिष्ठ पदाधिकारी होते त्यांच्या सोबत तर बैठका असतील, झूम मीटिंग असतील, कधी गुगलची मीटिंग असेल, याच्या माध्यमातून संवाद होत होता, पण जो आपला ग्राउंड लेवलवरचा युवा सैनिक आहे, युवा सेनेचा कार्यकर्ता आहे, त्याच्यासोबतचा संवाद
हा कुठेतरी कमी झाला होता आणि म्हणून युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही युवा सेनेचा संपूर्ण महाराष्ट्रभर युवा सेना पदाधिकारी संवाद दौरा सुरू केला। याची सुरुवात पुण्यापासून केली। पुण्यापासून जेव्हा सुरुवात केली तेव्हा शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात एक बैठक घेतली। पण जसं माझा सहकारी रुपेश कदम म्हणाला, या संपूर्ण दौऱ्याला इतका प्रतिसाद मिळत गेला की बैठकीचं रूपांतर हे बघता बघता जाहीर सभेत होऊ लागलं आणि पाहता पाहता 1.5 महिन्यामध्ये 27 जिल्ह्यांमध्ये हा संपूर्ण युवा सेनेचा झंझावात निर्माण करण्यात आला। आणि या संपूर्ण युवा सेना पदाधिकारी संवाद दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात युवा सेना किती मोठ्या प्रमाणात पोहोचली आहे हे देखील आम्हाला कळलं। मी म्हणालो तसं 27 जिल्ह्यांमध्ये हा संपूर्ण युवा सेनेचा दौरा झाला आणि आज मला खास करून सांगावं असं वाटेल त्याच युवा सेना पदाधिकारी संवाद दौऱ्याचा भाग म्हणून आम्ही गडचिरोलीला गेलो होतो आणि गडचिरोलीच्या एका अतिशय दुर्गम भागामध्ये जेव्हा पोचलो तेव्हा मी तर माझी तर पहिल्यांदाच वेळ होती गडचिरोलीला जायची। कसा प्रतिसाद मिळेल, युवा सेना तिकडे किती सक्रिय आहे हे सगळंच एक प्रश्नचिन्ह होतं। पण तिकडच्या एक अरमोरी नावाच्या अतिशय दुर्गम भागात जेव्हा गेलो तेव्हा तिकडे गेल्यानंतर कळलं की नक्षलग्रस्त भागामध्ये देखील युवा सेना काम करतेच आहे पण युवती सेना देखील खूप मोठ्या प्रमाणात काम करते। आमच्या त्या दौऱ्यामध्ये युवा सेनेचा मेळावा झाल्यानंतर युवती सेनेनी त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन हे आमच्याकडनं करून घेतलं आणि मग असा प्रश्न पडला की जर आपली युवा सेना आपली युवती सेना ही गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात देखील इतकं उत्तम काम करत असेल तर मग आपली नवी मुंबईची युवा सेना तर त्याच्या दुप्पट त्याच्या तिप्पट पटीने धावली पाहिजे। कारण तुमच्याकडे तर सगळं पाठबळ आहे, सगळे मार्गदर्शक आहेत। आणि म्हणून मग तो सगळा दौरा झाल्यानंतर विचारे साहेबांनी सूचना केली की जसा तुमचा महाराष्ट्रभर दौरा झाला त्याचप्रमाणे नवी मुंबईत देखील आपण एक युवा सेनेचा मेळावा घेतला पाहिजे। 4 वर्षापूर्वी नवीन कार्यकारिणी झाल्यानंतर जो एक जोश निर्माण झाला होता त्यामध्ये काही कार्यकर्ते काही पदाधिकारी हे अजूनही त्याच जोमाने काम करत आहेत पण काही ठिकाणी काही पदाधिकारी हे कोण जॉबला लागले म्हणून कोण बाहेर गावी अभ्यासासाठी गेले म्हणून काही कारणास्तव पाहिजे तितके सक्रिय नाहीत। त्यामुळे एक युवा सेनेचा मेळावा झाला पाहिजे आणि म्हणून आपण आज या मेळाव्याचं आयोजन केलंय। आम्ही जेव्हा हा संपूर्ण दौरा केला म्हणालो तसं 27 जिल्ह्यांमध्ये गेलो, नंदुरबार असेल, मराठवाडा असेल, चंद्रपूर असेल, विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र सगळा पिंजून काढला। काही ठिकाणी शिवसेनेची भरपूर ताकद आहे, पालकमंत्री शिवसेनेचे आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहेत। काही ठिकाणी शिवसेनेचं हवं तितकं वर्चस्व नाही पण ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत तर चर्चा केलीच पण त्याचसोबत तिकडचे पत्रकार असतील, काही सन्माननीय नागरिक असतील यांच्यासोबत देखील चर्चा केली। आणि विचारे साहेब, संपूर्ण महाराष्ट्र फिरल्यानंतर सगळ्यांनी एक गोष्ट कॉमन सांगितली, ती गोष्ट म्हणजे गेल्या 2 वर्षात ज्या प्रकारचं काम आपल्या या उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये केलंय, कोविड सारख्या अतिशय गंभीर संकटात देखील ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला धीर देण्याचं काम केलंय, या सगळ्या कामाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये जे मतदार शिवसेनेसोबत होते ते तर खंबीरपणे उभे राहतीलच पण असे अनेक नागरिक ज्यांनी काही कारणास्तव आजपर्यंत कधी शिवसेनेला मतदान केलं नाही ते उद्धव साहेबांची छबी पाहता त्यांची इमेज पाहता येत्या निवडणुकीमध्ये शिवसेनेलाच मतदान करतील। आणि मला वाटतं त्याचाच प्रत्यय हे आपण गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाहिलं।
पत्रकार नेहमी म्हणतात की शिवसेना हा शहरी पक्ष आहे कारण जास्तीत जास्त महापालिका या आपल्या ताब्यात आहेत, पण गेल्या वर्षी जेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या असे अनेक मतदारसंघ आहेत जिकडे शिवसेनेचे आमदार नाहीत, त्या मतदारसंघात देखील जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्या. 2 महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, ज्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये देखील बहुतांश मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार नव्हते, आणि असं असून देखील जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे निवडून आले. याचा अर्थ आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की आता जनताच स्वतःहून ठरवते की आम्हाला शिवसेना पाहिजे. आता जनतेने ठरवलेलं आहे, आता जनतेनेच ठरवलेलं आहे की पुढची 25 वर्ष आम्हाला शिवसेनेची सत्ता पाहिजे, आम्हाला उद्धव साहेबच मुख्यमंत्री पाहिजेत. आणि म्हणून जसे चौगुले साहेब म्हणाले, नाहटा साहेब म्हणाले, आत्ताचा काळ हा शिवसेनेसाठी एक सुवर्ण काळ म्हणून आपण समजला पाहिजे की राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता आहे, आपले पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहेत, आपले युवासेना प्रमुख हे कॅबिनेट मंत्री आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण वारंवार या जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुका जिंकल्या, ते शिंदे साहेब आपले पालकमंत्री म्हणून काम करत आहेत, विचारे साहेब आज आपल्याकडे खासदार आहेत. 2019 युती झाली नसती तर मी खात्रीने सांगतो नवी मुंबईचे 2 आमदार सुद्धा आपल्या सोबत इकडे बसलेले असते. आणि त्यामुळे एका बाजूला नेत्यांची एवढी जबरदस्त फळी आपल्याकडे आहे, दुसऱ्या बाजूला जनतेने मनामध्ये ठरवलेलं आहे की येत्या निवडणुकीत आपल्याला शिवसेनाच पाहिजे, आणि त्यामुळे विजय आपला निश्चित झालेला आहे. पण कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन चालणार नाही. उद्धव साहेबांची की जी काय पॉप्युलॅरिटी म्हणा, त्यांची झालेली छबी म्हणा, नाहटा साहेब पण म्हणाले, सगळेच वक्ते म्हणाले की गेल्या 2 वर्षांमध्ये जितके सर्वे झाले टीव्ही चॅनल वाल्यांनी फक्त महाराष्ट्रात नाही देशभरात नागरिकांना जितक्या लोकांना विचारलं की सर्वात आवडता मुख्यमंत्री कोण, सगळ्यांनी आपल्या उद्धव साहेबांचं नाव घेतलं. मला वाटतं आपल्या उद्धव साहेबांची ही पॉप्युलॅरिटीचं जर आपल्याला मतामध्ये रूपांतर करायचं असेल, आपल्या नेते मंडळी जे आपल्याला मार्गदर्शन करतील याचं जर आपल्याला मतामध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याला एकमेव उत्तर आहे, ते म्हणजे संघटनात्मक बांधणी. आणि म्हणून माझी ही आपल्या सगळ्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आजचा आपला मेळावा होतोय अतिशय उत्तम नियोजन, उत्तम आयोजन आपल्या सगळ्या वरिष्ठ युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पण आजचा मेळावा झाला म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं कोणी समजू नका. आज माझ्या आधी युवासेनेचे कोर कमिटी सदस्य म्हणून रुपेश कदम यांनी भाषण केलं. आपल्यामध्ये किती लोक रुपेशला ओळखतात मला माहिती नाही, म्हणून मी त्याची ओळख आपल्याला करून देतो. रुपेश 4 वर्षाआधी आमच्या दिंडोशी विधानसभेचा युवासेनेचा शाखा प्रमुख होता, त्यानंतर त्याला आदित्य साहेबांनी दिंडोशी विधानसभेची विधानसभा युवाधिकारी म्हणून जबाबदारी दिली. पण त्याचं नियोजन एवढं जबरदस्त आहे की तो म्हणाला तसं युवासेनेचे विधानसभा युवाधिकारी, शाखा युवाधिकारी असे जे काही 50 पदाधिकारी हे आज मुंबईतल्या प्रत्येक विधानसभेत आहेत, तेवढे त्यांनी नेमणुका केल्याच, पण त्याच्यावर तो थांबला नाही. प्रत्येक यादीला एक गट युवाधिकारी त्यांनी नेमला, आणि ते भरल्यानंतर चाळ प्रतिनिधी देखील त्यांनी त्या दिंडोशी विधानसभेत नेमले, आणि त्या विधानसभेचे आमदार सुनील प्रभू साहेब यांनी आदित्य साहेबांना जाऊन त्याची शिफारस केली. त्यामुळे एकदा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जर ठरवलं की मला माझ्या प्रभागामध्ये मला दिलेला जो मतदारसंघ आहे त्यामध्ये मला युवासेनेची चांगली बांधणी करायची आहे, तर मला वाटतं ते काही फार कठीण नाही, कारण आजकाल युवक स्वतःच युवासेनेमध्ये येण्यास इच्छुक झालेले. पण होतं काय की आपल्याच काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना वाटतं की हा आला तर हा मला कॉम्पिटिशन ठरेल, बरोबर की नाही मोरे साहेब, मी असलो तर माझाच फोटो बॅनरवर राहील. पण असं कुठून करून कुठेही चालणार नाही, कारण आपण पाहू शकता की गेल्या या आपला युवासेनेचा संपूर्ण पदाधिकारी संवाद दौरा झाला, आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून जो काही झंझावात निर्माण झाला त्याच्या माध्यमातून अनेक लोकांनी युवासेनेत जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर
एका विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांनी थेट युवा सेनेत प्रवेश केला. आज आपल्यासोबत ते काम करत आहेत. आज विनायक मेटे साहेबांची शिवसंग्राम संघटना आहे, त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, त्यांनी थेट युवा सेनेत प्रवेश केला. ते आज आपल्यासोबत काम करत आहेत. युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आपले अमरावतीचे देशमुख म्हणून त्यांनी आपल्याकडे प्रवेश केला. ते आपल्यासोबत आपल्या काम करत आहेत. येत्या काळामध्ये भाजप युवा मोर्चाचे देखील प्रदेश कार्यकारिणीचे अनेक लोक आपल्या संपर्कात आहेत. आदित्य साहेबांसोबत चर्चा केल्यानंतर ते देखील आपल्यामध्ये प्रवेश करणार आहेत. आणि त्यामुळे मी म्हणालो तसं अनेक चांगले इतर पक्षातील युवक संघटनेतील लोक आज युवा सेनेमध्ये इच्छुक आहेत. आपल्या या ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईतील देखील अनेक लोक हे आपल्या संपर्कात आहेत. आपल्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आपण त्यांना आपल्या पक्षात घेऊ, आपल्या सोबत घेऊ. पण जबाबदारी ही आपल्या सगळ्या स्थानिक लोकांची असणार आहे की आपण आपली आता मनं मोठी केली पाहिजेत. आपण आपल्याला कॉम्पिटिशन होईल म्हणून नेमणूकच करत नाही हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण आता सगळे प्रस्थापित झालात. मला आठवतंय 4 वर्षांपूर्वी जेव्हा आपण इकडे मेळावा घेतला होता तेव्हा मयूर आणि चेतन हे दोघं जास्तीत जास्त 20 सेकंदाचं भाषण केलं होतं. पण आज अतिशय उत्तम रीतीने त्यांनी भाषण केलं. करणला करण सुद्धा आता खूप चांगलं भाषण करायला लागलंय. हे सगळे आमच्या सोबत आता दौऱ्यात असतात. आज युवती सेनेच्या आपल्या जिल्हाधिकारी होत्या, त्यांनी देखील अतिशय चांगलं भाषण केलं. त्यामुळे युवा सेनेचे पदाधिकारी झाल्यानंतर तुम्ही आता कुठेतरी प्रस्थापित झाल्यानंतर आता पुढची टीम ही कशी काय युवा सेनेमध्ये येईल याकरता देखील आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आजचा मेळावा झाल्यानंतर काम संपलं असं कोणी समजू नका. तर आजपासूनच संपूर्ण नवी मुंबई ही तुम्ही एक तुमची कोर कमिटी करून पिंजून काढली पाहिजे. सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वॉर्डामध्ये 10-10 युवा सेनेचे युवती सेनेचे पदाधिकारी हे तुम्ही नेमले पाहिजेत. आणि जसं चौगुले साहेब म्हणाले तशी एक विशिष्ट जबाबदारी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपण युवा सेनेने घेतली पाहिजे. बाईक रॅली काढणं, पत्रकं वाटणं, झेंडे लावणं ही तर कामं आपण केलीच पाहिजेत, त्यामध्ये कुठलाही वाद नाही. पण एक महत्वाची जबाबदारी नाटासाहेब, विचारे साहेब, चौगुले साहेब तुम्ही आमच्या युवा सेनेवर द्या, ती म्हणजे 18-35 वयोगटातील जितके मतदार आहेत या मतदारांना शिवसेनेकडे खेचून आणायची जबाबदारी ही मला वाटतं युवा सेनेने घेतली पाहिजे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो हे जे काही तरुण मतदार आहेत, हे जे काही नवीन मतदार आहेत, ह्यांना आज आदित्यजींच्या नेतृत्वावर प्रचंड आकर्षण आहे, त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. ते ज्या पोटतिडकीने युवकांचे विषय हाताळतात, मग ते विद्यार्थ्यांचे असो, पर्यावरणाशी निगडीत असो, पर्यटनाशी निगडीत असो किंवा रोजगाराशी निगडीत असो, आजचा महाराष्ट्रातील तरुण हा आदित्यजींकडे अतिशय आशेने पाहतो. आणि म्हणून मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो जर आपल्या युवा सैनिकांनी नियोजनबद्ध पद्धतीने सर्वात आधी प्रत्येक वॉर्डात 10-10 युवा सेनेची व युवती सेनेची कोर टीम तयार केली आणि मग त्यांच्यावर 18-35 या वयोगटातील मतदारांवर कॉन्सन्ट्रेट करायची जबाबदारी दिली तर आपण जो काही आकडा ठरवलाय तो आपण पार करू याबद्दल मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. आज सांगताना नाटासाहेब म्हणाले की 11 नगरसेवकांच्या सीटा वाढलेल्या आहेत. तुम्ही जेव्हा म्हणालात त्याच्यानंतर सगळ्या युवा सैनिकांच्या मनावर एकदम चेहऱ्यावर एक मला स्माईल येताना दिसली. कॅडबरीची ऍड होती, मन में लड्डू फुटा सही. त्यामुळे कोणाला संधी द्यायची कोणाला नाही द्यायची हे आपण स्थानिक आपले शिवसेनेचे सगळे नेते ठरवतील. पण आजपर्यंत खरंच मला या नवी मुंबईमध्ये बोलत असताना अतिशय अभिमान वाटतो की युवा सेनेचा सर्वात पहिला नगरसेवक देखील आपल्याला याच नवी मुंबईने दिलेला आहे. आणि युवा सेनेचा एक नगरसेवक दिल्यामुळे आम्ही जिथे जिथे भाषण करत गेलो तिकडे तिकडे आम्ही आपल्या नवी मुंबईचं उदाहरण देत गेलो की नवी मुंबईमध्ये एक युवा सेनेचा नगरसेवक झालेला आहे. तुम्ही देखील आमच्या लोकांना जर थोडंसं मदत केली तर असे अनेक नगरसेवक होतील. पण असो, मी म्हणालो तसं कोणाला तिकीट मिळेल नाही मिळेल हा काही युवा सेनेचा विषय नाही. आणि हा काय करतो तो काय करतो याच्यापेक्षा मी काय करतो यावर मला वाटतं जर आपल्या सगळ्या युवा सेनेने काम केलं तर अतिशय चांगलं काम आपल्याला करता येईल. आज युवती सेना देखील इकडे खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे, मी त्यांचं देखील अभिनंदन करतो. पण मला असं वाटतं की आज आपली जी उपस्थिती आहे याहून देखील खूप जास्त ताकद आणि खूप जास्त पोटेन्शियल हे आपल्या युवती सेनेमध्ये आहे.
आणि म्हणून माझी पूनमताई असतील आणि आपली संपूर्ण टीम असेल, मला आपल्याला विनंती आहे की ज्या प्रकारे युवा सेना देखील आज स्वतंत्र रीतीने कारभार करते, आंदोलन करते, कार्यक्रम करते, त्याच रीतीने युवती सेनेने देखील अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्ही स्वतंत्र कार्यक्रम करा, आंदोलन घ्या, अजून मोठ्या प्रमाणात युवती आपल्याकडे आकर्षित होतील आणि त्यांची देखील आपल्याला एक इकडे मोट बांधायची आहे. खरं तर विषय हे असंख्य आहेत, कशावर बोलायचं कशावर नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून जसं विचारे साहेब म्हणाले तसं आपण केलेली कामं ही जर मला वाटतं युवा सेनेने जनतेसमोर ठेवली तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात जनता ही आपल्या मागे उभी राहील. आणि ते करत असताना राजकारण बाजूला ठेवून देखील भाजप सरकार हे कशा पद्धतीने अपयशी झालेलं आहे हे देखील आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आज नाहटासाहेब सांगताना म्हणाले की 2014 साली जो सगळ्यात महत्वाचा नारा दिला होता तो म्हणजे होता बहुत हो गई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार. आणि म्हणून आज जर आपण पाहिलं असेल 7 वर्ष झाली 2014 चे, तुम्ही पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर बघा आणि आजचे दर बघा तर पेट्रोल गॅस या दोघांनीही 100 ही पार केलेली आहे. आणि त्याचा निषेध म्हणून दिवाळीच्या तोंडावर सामान्य जनतेला जो काही या महागाईमुळे होणारा जो त्रास आहे त्याचा निषेध व्यक्त करायला उद्या युवा सेनेने राज्यव्यापी सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे. माझी आपल्या युवा सेनेच्या देखील सगळ्या पदाधिकाऱ्यांना ही विनंती आहे की ही निषेध रॅली, निषेध सायकल रॅली ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात होणार आहे. आपण देखील खूप मोठ्या प्रमाणात या नवी मुंबईमध्ये या सायकल रॅलीचं आयोजन करावं. आपण जी काही जबाबदारी आमच्या या युवा सैनिकांवर द्याल ती सगळी जबाबदारी पार पाडायला आमची सगळी टीम ही नेहमी तत्पर असेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. कोणतरी म्हणालं की माझ्या भाषणाच्या आधी की वरुण सरदेसाई दिसतात असे पण आहेत अतिशय आक्रमक. मला देखील त्या दिवशी आंदोलन झाल्यानंतर एकाने विचारलं, वरुण तुला असं कधीच बघितलं नव्हतं. मी म्हणालो की बाकी आम्ही असलो वॉक इंग्लिश टॉक इंग्लिश तरी देखील रक्त काढून बघितलं तर शिवसेनेचं भगवंच दिसेल. त्यामुळे आक्रमकता ही आमच्या प्रत्येक युवा सैनिकाच्या DNA मध्ये आहे. ज्याला कोणाला चुचकारून बघायची असेल त्याला इन्व्हिटेशन आहे, एकदा दाखवले परत परत दाखव, त्यामध्ये काही विषय नाही. पण मी म्हणालो तसं उद्याची रॅली ही आपल्याला अतिशय नियोजन पद्धतीने करायची आहे. आणि मी विचारे साहेबांना आजच्या या मेळाव्याच्या वतीने ग्वाही देऊ इच्छितो की आज जरी आपला हा प्रचाराचा शुभारंभ झाला असेल तरी यापुढे नवी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जेव्हा जेव्हा शिवसेनेच्या कुठल्याही प्रचार सभेकरता, कॉर्नर सभेकरता, पॅम्पलेट वाटपाकरता देखील तुम्ही मला बोलवाल, मी तेव्हा तेव्हा आपल्या सोबत इकडे नक्की येईन. मी पुन्हा एकदा सगळ्या मार्गदर्शकांचे आभार मानतो व उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.